तर आपल्याला प्रत्येकालाच माहित आहे की प्रत्येक जण चिंतन किंवा संकल्प करतो. चिंतन संकल्प म्हणजे याचा अर्थ असे की आपण ते प्रज्ञेकडे जातो. आपण पाहलंच आहे की बाबासाहेबांनी आपल्या जीवनात दोन संकल्प केले. एक संकल्प असा होता की ज्यावेळेस ते बडोद्याला नोकरीवर असताना बडोद्याच्या महाराजाच्या जे काही ब्राह्मणशाही होती त्यांनी त्यांना राहायला घर दिलं नाही, म्हणून ते एका पारशी हॉटेलवर राहिलेत आणि तिथून तुम्हाला ती परिस्थिती माहिती आहे. त्यांना किती रात्रीच्या वेळी त्यांना त्यांचं सामान फेकून देण्यात आलं आणि ते रडत रडत एखाद्या एक झाडाखाली बसलेत आणि झाडाखाली बसून त्यांनी तिथं असा दृढ संकल्प केला, माझी मी इतका शिकला सावरले असा इतक्या माझ्याकडे डिग्री असताना माझी ही अवस्था आहे तर माझ्या बांधवाची काय अवस्था करणार. मी मात्र माझ्या बांधवाला न्याय म्हणून दिल्याशिवाय राहणार नाही, माझ्या बांधवांना या आणि तुम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. जर या घाणीतून बाहेर काढण्यासाठी मी जर अपयशी ठरलो तर मी स्वतः मला गोळी घालून मारेन, हा त्यांचा पहिला संकल्प आहे. नंतर त्यांनी संकल्प केला होता 1935 मध्ये एवढी मुक्कामी. त्यांनी तिथं हे म्हटलं होतं की जरी माझा हिंदू धर्मात जन्म झाला तर हे माझ्या हातात नव्हतं, परंतु त्या धर्मात मी मरणार नाही, हा दुसरा संकल्प. फक्त एक प्रज्ञावान मनुष्य किंवा एक बोधिसत्व असे संकल्प करू शकतात. आणि त्या संकल्पाचं दुसरं नाव आहे चिंतन. आपल्या जीवनात आपण चिंतन जर पॉझिटिव्ह दृष्टी केलं तर निश्चितच आपल्या जीवनाची सुरुवात वेगळी होऊ शकेल. म्हणून बंधूंनो, चिंतन आणि संकल्प ह्या गोष्टी एकच आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रज्ञेकडे घेऊन जातात. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, म्हणजे जसा एक विद्वान आनंद असते. प्रज्ञेचे काहीतरी प्रकार आहे पण आपण त्या इतकं प्रज्ञेकडे खोलवर जाणार नाही आणि आपण आपल्या विषयाकडे येणार आहोत. तर माझा विषय या चिंतन, जे काही भंतेनं बुद्धाने जे काही आपल्याला जे चिंतनाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, स्पेशली मी मूर्तीवरती जास्त बोलणार आहे, तर आपण ते पाहू. तर जेव्हा जेव्हा आपण एकत्र येतो, जेव्हा जेव्हा आपण आनंद घेतो आणि एकत्र येऊन धम्मचर्चा सुसंवाद साधतो, हीच जीवनाची खरी अवस्था आहे. भंते संरक्षित यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये अशी एक म्हणजे शिबिर टाकून ज्या शिबिरात आपण सगळं एकत्र येतो, सुसंवाद साधतो आणि एकमेकाला परिचय करून घेतो, यालाच म्हणतात एकमेकाच्या विषयी आपुलकी जिव्हाळा. आणि हे कुठेही दिसत नाही, फक्त त्रिरत्न बौद्ध महासंघातच दिसते. जेव्हा जेव्हा आपण कुशल कर्म करतो ते जाणीवपूर्वक काय आहे ते आपण ओळखलं पाहिजे. कारण कुशल कर्म करताना ते कुशल कर्म आहे की नाही आहे, जर आपण जागृत असलो तर निश्चितच आपल्याला माहित असणार की हे कुशल कर्म आहेत. अशा प्रकारचा उपदेश त्रिपिटकात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. पैकी एक उपदेश आहे, भगवान बुद्धाने सांगितले की सर्व भिक्खूंनी उपासक उपासकांनी जे प्रवजित आहेत किंवा आताचे धर्मचारी धर्ममित्र यांनी पाच गोष्टीचं जरूर चिंतन केलं पाहिजे. जसं म्हातारपण, आजारपण, मरण, प्रिय वस्तूचा वियोग आणि माझा कर्माचा स्वभाव, म्हणजे माझ्या कर्माचा मीच भागीदार आहे. आता आपण पहिलं चिंतन पाहूया, म्हातारपण. मी म्हातारा हो ना, प्रत्येक माणूस या अवस्थेला येतोच. जसं मी सध्या या अवस्थेत आहे आणि मीच माझा विचार करतो की मी म्हातारा हो ना, आणि मी झालो आहे. मी म्हातारा होतो हा एक शरीराचा विषय आहे. कारण शरीर म्हटलं ते जसं की जन्म, नंतर तुमचं जवानी की जे आपण जे काही जो दृढ पुरुष असते, जो बालक असते की जो त्यांना शाळेत जाण्यासारखं असतं, आणि नंतर त्याचं तिसरं अवस्था आहे हे म्हातारपण. हे म्हातारपण ह्या गोष्टी प्रत्येकालाच येतात, पण त्या म्हातारपणात आपण काय काळजी घेतली पाहिजे ते आता मी सांगणार आहे. हा आपल्या शरीराचा विषय आहे. मी दररोज म्हातारा होत आहे हे मी पाहत आहे. माझे शरीर पाच धातूने बदलले आहे, जसे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि विज्ञान. आणि हे कमजोर होत आहेत. ह्याची जी पाच धातू आहेत ते हळूहळू कमजोर होत आहेत आणि ते लयाला पण जात आहे. हा एक शरीराचा नियम आहे. माझे शरीर काही वस्तूपासून बनलेले आहे, म्हणजे वस्तू किंवा पेशी. सांगतात एका मिनिटात काही लाखो पेशी निर्माण होतात आणि नाश पावतात. तर आपल्यामध्ये दररोजच आपल्या पेशी निर्माण होतात आणि नाश पावत असतात.
तर आपल्या पेशी जी काही आपल्याला तंदुरुस्त ठेवतात त्या जशी आहेत, आपले केस आहेत, रोम आहेत, नखे आहेत, दात आहेत, कातडी आहे, मांस आहे, स्नायू आहेत, अस्थी आहेत, मज्जा आहे, हृदय आहे, यकृत आहेत, लोम्स आहेत, लिवा आहेत, फुसफुस आहेत, आत आहेत लहान आणि मोठे, नंतर पित्त, कफ, पीप, लोहू, पसिना, मेद, अश्रू, चरबी, लाळ आणि मलमूत्र, इतक्या या 32 गोष्टीनं आपलं शरीर भरलेलं आहे. हळूहळू वयाप्रमाणे त्या निर्जीव होत आहेत. त्याचप्रमाणे पाणी, वायू, ऊर्जा ह्या सर्वांचा प्रभाव पण कमी होत आहे. त्यामुळे शरीरातील दुखणे, कोणती वस्तू कुठे आहे आठवत नाही, म्हणजे माझ्यातील जे ज्ञान इंद्रिय आहेत ती कमजोर होत आहेत. कधी घुटणे दुखतात, डोळ्याने दिसत नाही, कानानं ऐकणं येत नाही, दात पडले आहेत, डोक्यावर केस पांढरे होत आहेत, नाकातून एकसारखे पाणी येत आहे, म्हणजे त्वचा सुकलेली आहे, कबर सुकली आहे, मान हलत आहे आणि शरीरातील प्रत्येक अवयव कमजोर होत आहे. त्याचप्रमाणे उतर वयाबरोबर उठता बसता येत नाही, चालताना काठी हाती घ्यावा लागते, दम लागतो, शरीरातील आकर्षण निघून जाते, चेहऱ्यावरती झुरिया पडत आहे. हे सर्व दिसल्यावर प्रत्येकाचं आपलं चिंतन आपण केलं पाहिजे आणि आता शरीराप्रती अनासक्ती ठेवली पाहिजे. उरलेले दिवस कसे आनंदी घालवायचं हेच आपण विचार करायचा आहे. बंधूंनो, म्हातारपण सर्वांनाच येणार, मग म्हातारपण आल्यानंतर म्हणून आपण नाराज व्हाय काय नाही, कारण या वयात हे शरीर म्हटलं की म्हातारा होणारच. मग त्या म्हातारापणाचा आपण नाराज नाही होता, त्याला आपण विचार केला पाहिजे की या म्हातारपणाला मी कितीतरी चांगलं करावं. जसं मी म्हातारा होत आहे आणि म्हातारा होत या म्हातारा वयात मला एक धम्म भेटला, त्याच्यामुळं माझे उरलेलं जे काय आयुष्य आहे ते चांगल्या ठिकाणी मी घालवत आहे. आणि जर प्रत्येकाने हाच विचार केला, प्रत्येकाने संघात येऊन किंवा स्त्रीरत्न बौद्धमा संघात येऊन किंवा कोणत्याही संघात तुम्ही जा आणि बुद्धाच्या पंचशीलाला, बुद्धाचं जे काही धम्म आहे, बुद्धाचा जो काही हा जो धम्म आहे याला वाहून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचं म्हातारपण तुम्हाला कळेल की माझं म्हातारपण मी पुढे कसं घालवलं पाहिजे. आणि जर याचाच विचार नाही केला तर जरूर बंधूंनो, तर म्हातारपणापासून आपले वेदना सुरू होतात. म्हणजे हे जे 5 गोष्टी आहेत, म्हातारपण, आजारपण, मरण, प्रिय वस्तूचा वियोग, आपलं कर्म, हे सगळे दुःखाला आमंत्रण देतात. याच्यामध्ये सगळं दुःखच भरलेलं आहे. या दुःखातून आपल्याला वर यायचं आहे. तर जोपर्यंत याचं आपण म्हणजे खास प्रकारे चिंतन करणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. आता कधी कधी आपण काय करतो, जसं म्हातारा झालं, केस पिकलो म्हणजे आपण जातो नागाच्या दुकानात, जातो आपले केस काळे करतो, म्हणजे हे काही ठीकठाक नाही. जे नैसर्गिक आहे ते होणारच. जसे दात पडले आहेत, जातात कोणी माणूस आपले दात बरोबर करून आणते, जसं हे नेचरल आहे. जे काही होणार, तुमचे दात पडणार, केस पांढरे होणार, तुमच्या झुरिया जे शरीराच्या सुकृत्या लागणार होणार, म्हणून त्याला आपण रिपेअर नाही करायचं. जे आहे त्या वस्तुस्थितीला आपण स्वीकारलं पाहिजे. जर वस्तुस्थितीला स्वीकारलं नाही तर आपल्याला दुःख होणार. दुःखातून बाहेर जायचं असेल तर जी परिस्थिती आहे, जे शरीर दिलं आहे त्याच्यात आपण आनंद मानला पाहिजे. आणि आपण दुसऱ्याला कम्पेअर केलं पाहिजे. दुसऱ्याला कम्पेअर केल्यानंतर आपण त्याचं दुःख न मानता आनंद घेतला पाहिजे. आणि आजकाल काय झालं की भारतामध्ये अशी संस्कृती आहे की माणूस म्हातारा झाला की त्याला म्हणतात आता हा गेला, याला कुठेतरी भरती करा, याला कुठेतरी अनाथ आश्रमात टाका. ही किती वाईट गोष्ट आहे, कारण त्या म्हातारा वयानं जवानच असताना त्यांनी काय काय नाही केलं, त्यानं सगळं केलं, परंतु आपल्यामध्ये तसं नाहीये. आणि याचंच आपण चिंतन केलं पाहिजे की खरंच आपलं चिंतन कशासाठी आहे, आपलं हे म्हातारपण कशासाठी आहे. आपल्याला कोणातरी मदतच करायचं आहे की मी माझ्या जीवनात मी मेल्यानंतर मी असं लिहिलं आहे की माझं मेल्यानंतर माझं बॉडी तुम्ही हॉस्पिटलला दान करा. कारण दानणार काय करणार, म्हणजे हा या चांगल्या चांगल्या गोष्टीचं आपण नियोजन केलं पाहिजे. जर चांगल्या चांगल्या गोष्टी नियोजन केलं तर निश्चितच तुमचं जे काही शेवटचं जे आयुष्य आहे त्या आयुष्याचा आपण आनंद घेऊ शकाल. आता दुसरी बाब आहे आजारपण. आपण आपल्या शरीराचे चिंतन करा. प्रत्येक जण बिमारीचा विषय आहे. आपण प्रत्येक जणच आपण बिमारीच्या विषयी आहे. मी अवश्य बिमार होणार हा शरीराचा नियम आहे. बंधूंनो, आता विचार करा की आपण कधी कधी आजारी पडतो आणि ते
आजारी कसे पडतो हे तुम्हाला पण माहित आहे, पण या जर आजारीचा विचार केला हे असलं पाहिजे की जरूर तुम्ही बीमार होताल, कारण शरीराला बीमार येणे हा शरीराचा एक नियम आहे. घरी असल्यानंतर आपल्या घरचे लोक आपल्याला टोमणी मारतात, काय म्हातारा नेहमी नेहमी आजारी पडतो, परंतु त्यांना माहित आहे की तुम्ही या अवस्थेत आल्यानंतर तुम्ही आजारी होणार, कारण आजार होणार हा शरीराचा नियम आहे, याला आपण स्वीकारलं पाहिजे. कारण जसं जसं आपलं वय होते तस तस आपल्या शरीरातील जे काही व्हिटॅमिन्स आहे, जे काही बॅक्टेरिया आहे, जे काही पोषक तत्व आहे ते हळूहळू कमी होतात, आणि त्या हळूहळू कमी झाल्यानंतर आपल्या शरीरात कमी जास्त होऊन जातात, आपल्या पेशी कमी जास्त होऊन जातात, निश्चितच ते आपल्याला आजारी येतात. यासाठी असं नाराज होण्याचं काही काम नाही, कारण काही पेशीमुळे शरीरातील इंद्रिय काम करत नाही. जे काही आपल्या आता मी 32 प्रकारच्या पेशी सांगितले, ह्या पेशी नेहमीच नाश होतात आणि उत्पन्न होतात, परंतु म्हातारा झाल्यानंतर पेशीचं उत्पन्न होणं फार कमी होते, नाश पावणं जास्त असते, त्याच्यामुळे आपल्याला आजार जास्त होतात आणि शरीराला कमजोर करतात, आणि त्या पेशी शरीराला कमजोर करतात. कधी कधी थोड्याशा अपघाताने आपण बीमार होतो. माझं उदाहरण सांगतो, एक वेळा मी रविवारच्या वर्गाला माझ्या घरून निघत आहो, मागून एक मोटरसायकलवाला आला आणि त्यांनी मला धडक दिली आणि मी खाली पडलो. मला एवढं लागलं की मला इतका राग आला की या माणसाने मी आता काय करावं काय नाही. लगेच थोड्या वेळा उठलो, मला खूप लागलं होतं, लगेच माझे कपडे साफ केले आणि मी तरतर निघालो. आता मी म्हटलं मी याची भांडण केलं तर मी कसा धमचारी असणार, आणि माझं वय आहे, त्या धक्का लागला मी खाली पडणार हे मला ऍक्सेप्ट करावंच लागेल. आणि नंतर मी विचार केला की माझं चुकीचं आहे, मी त्याला बोलू काही फायदा नाही, आणि लगेच माझा राग शांत झाला आणि चुपचाप मी टीबीएम मध्ये आलो. त्याविषयी माझं प्रवचन मी प्रवचन सांगितलं आणि खूप मला ते आनंद वाटला, कारण हे होणार, आजारी होणार, कोणीतरी पाडणार आपल्याला, कारण आपलं शरीर आहे. जसं कसं आपण एखादा पक्षी असते त्याला आपण दगड म्हणून खाली पडते, असं शरीर आहे, ते अगदी कमजोर झालेलं आहे, थोडासा धक्का लागल्यानंतर आपण खाली पडतो किंवा आपल्या शरीराचं काहीतरी नुकसान होऊन जाते, आणि त्यामुळे अशा वेळेला आपल्याला मदतीची आवश्यकता असते. कधी कधी आपल्याला मदत मिळते, कधी कधी मिळत नाही. आता काय मिळत नाही याचे प्रत्येकाची कारणं आपल्याकडे आहेत. तर आपल्याला मदत मिळते नाही मिळत हे मला माहित नाहीये, परंतु आपण असं काम केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला मदत मिळायला पाहिजे. हे आपले कर्म आहे, जसं आपण करू त्या त्याप्रमाणे त्याचा आपल्याला परिणाम भोगावा लागते. म्हणजे अशा वेळेला या अपघातामध्ये आपण मरण पण आपलं येऊ शकते, आणि मरण म्हटलं की म्हणजे आपल्याला थोडस काही असं चांगलं वाटत नाही, कोणालाच वाटते काय मी मरावं, परंतु मरण हा काही वाईट शब्द नाही आहे. मरण हे खूप चांगलं आहे, कारण प्रत्येकाला एक दिवस मरावं लागेल, कारण हे मरण आपल्या हाती नाही आहे, हे मरण आपल्या हाती नाही आहे, कारण कधी ना कधी आपल्याला मरायला जावंच लागेल. जसं जन्म आपल्या हाती नाही तसं मरण पण आपल्या हाती नाही, त्या मरणाला आपल्याला समोर जावंच लागेल. यासाठी आपल्यामध्ये एकच आपला मोठा साठा आहे, ते म्हणजे कुशल कर्म. जर कुशल कर्माचा साठा आपल्याजवळ असला तर आपल्या बिमारीवर, आपल्या म्हातारपणावर आणि आपल्यामध्ये जे होणारे जे काही अपघात आहे याला आपण टाळू शकतो. जर आपले कुशल कर्म जर असले नसते तर मग आपल्याला ते काही साध्य होत नाही. आपल्यामध्ये दोन प्रकारची विज्ञान असतात, क्लिष्ट विज्ञान आणि आलय विज्ञान. क्लिष्ट विज्ञानात ज्यावेळेस आपण कोणतरी कर्म करतो ते क्लिष्ट विज्ञान निवडते हे चांगलं आहे की वाईट आहे. चांगलं असलं तर ते आलय विज्ञानात जमा करतो आणि क्लिष्ट विज्ञानामध्ये ते जमा करतो. अशा प्रकारे आपल्यामध्ये ते कुशलाचा भाग खूप साठा मोठा होऊन जाते. जर कुशलाचा भाग मोठा झाल्यानंतर मला आपल्याला चान्स असला पाहिजे की आता तुम्हाला कोणीही असं काही करू शकत नाही, कारण तुमच्यामध्ये तुमचं कुशल कर्म आहे. याच्यानंतर याचा आपण अनासक्त होऊन अशा गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे, कारण माझं म्हातारपण आहे, आजारपण येणार, मग याला आपण व्यक्त मनानं लावून घेतलं नाही पाहिजे. याला हळूहळू शिथल केलं पाहिजे, याला थोडस आनंदाने घेतलं पाहिजे, याला निस्वार्थ हळूहळू सोडलं पाहिजे की ठीक आहे असू द्या, मी होणार आणि त्या आजारीचं मी त्याला त्या आजाराला मी समोर गेलं पाहिजे. जर समोर नाही गेलं तर आपलं म्हणजे जीवनाचं पुढचं भवितव्य ठीक होणार नाही, म्हणून त्याला आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यावर विजय मिळवला पाहिजे आणि त्याला सोडून गेलं पाहिजे. याच्यानंतर माझा तिसरा विषय आहे मरण. आणि मरण म्हटलं की हा विषय असा आहे की
म्हणजे याला एक्सप्रेशन कसं करावं, आणि एक्सप्रेशन करताना आपण त्याला जसं दुःख म्हणतो म्हणजे दुःखच म्हणतो, म्हणजे जसं की स्मरण आलं की म्हणजे सगळे दुःखात वाहून गेलेले असतात. परंतु मला वाटते की जो एखादा व्यक्ती प्रज्ञावान आहे तरी या मनाला तो दुःखानं पाहत नाही, याला तो प्रज्ञेनं पाहतो की हे होणार, हे नित्य आहे, हे काही हे अनित्य आहे, हे तर नित्य नाही आहे, हे होणारच. प्रत्येक जण जन्मानंतर एक दिवस मरणार, परंतु कसं मरणार हे तुमच्या कर्मानं मरणार. जसं तुम्ही कर्म केलंय त्या त्याप्रमाणे तुम्ही त्या मरणाला सामोरच गेणार आहे. म्हणजेच काय होतं, एक दिवस मी मरणार, मी मरणाला टाळू शकत नाही. ते प्रत्येकाला येते, कोणी भूतकाळात अकुशल कर्माने किंवा म्हातारी होऊन मृत्यूपरायण होणार, जे आज जिवंत आहे ते पण एक दिवस म्हातारी होऊन मरणार, जे भूतकाळात जिवंत आहे त्याच कोठे असणार, मी पण असाच म्हातारा होऊन मरणार. आणि मी प्रत्येक दिवशी अधिकच म्हातारा होत आहे हे स्पष्ट मी पाहत आहो. मरण हे जीवनातलं एक कडू सत्य आहे, कारण या जगातील प्रत्येक जण मरण धर्मी आहे. माझा पण एक दिवस असाच मृत्यू येणार, म्हणजेच त्याचा मी सामना केला पाहिजे. माझी अवस्था जाळ्यात फसलेल्या एखाद्या माशासारखी आहे, किंवा फाशी झालेल्या कैद्याप्रमाणे आहे, किंवा कत्तलखान्यातील एखाद्या प्राण्याप्रमाणे आहे. केव्हा माझा नंबर येईल अशी त्याची गत आहे, तशीच आपली पण गत आहे. माझा मृत्यू निश्चित होणार का निश्चित होणार, म्हणजे आपल्याला हे माहीत पडलं पाहिजे की एक माणूस मरण पावला तर त्या माणसाला पाहून आपण मनात आपण एक विचार आणला पाहिजे की माझाही एक दिवस मृत्यू होणार. परंतु त्याला तो मृत्यू पाहिला तर त्याला कसं वाटेल. तर माझ्या जीवनातला मी प्रसंग सांगतो, ज्यावेळेस मी मिलिटरीमधून रिटायर होऊन आलो त्यावेळेस माझ्या शेजारी एक कॅप्टन लोंढे आहेत, त्यांचं मरण मी पाहिलं. आणि मग विचार केला की असं मरण मला नको, तर तुला कसं मरण पाहिजे. तर त्याच वेळेस आजचे धर्मचारी शांतीवीर जे काही पूर्वीचे तहसीलदार होते त्यांनी एक दिवस मला सहज म्हटलं की मेजर साहेब वर्गाला तुम्ही येत चला. आणि त्यावेळेस माझी जी टीव्हीची वाट धरली ते आतापर्यंत ते वाट धरलेली आहे. कारण मला आता कळलं की मला कॅप्टन लोंढे सारखं मरण नाही हवंय, मला मरण पाहिजे की जसं बाकीचे लोक मरतात नॉर्मल मरण पाहिजे. आणि हे मरण तरच होईल की ज्यावेळेस आपल्या जीवनात आपण कुशल कर्माचा साठा आपण वाढवणार. जर कुशल कर्माचा साठा वाढवला नाही तर आपलं मरण कसं चांगलं होणार. यासाठीच आपल्याला विचार केला पाहिजे की मी माझ्या मरणाच्या अगोदर मी काही गोष्टी मी हळूहळू कमी केल्या पाहिजेत. जसंच मला असं वाटते की आपण आपल्या संसारात आपल्या नातेवाईकात आपल्या म्हणजे जे काही लहान नातू नाता किंवा आपण धन दौलत जागा जमीन जुमला याच्यामध्ये खूप आपण व्यस्त असतो. त्याच्यामुळं आपलं त्या व्यस्त असल्यामुळे तो त्या गोष्टीचा त्याग लवकर करू शकणार नाही. जो माणूस त्याग करू शकणार नाही त्याचं मरण कसं होणार, ते कॅप्टन लोंढेसारखं होणार. म्हणून बंधूंनो आतापणापासून आपल्या मरणाची आपण तयारी केली पाहिजे. आणि हळूहळू आपल्यातला जो मीपण आहे आपल्यातला जो लोभ आहे तृष्णा आहे हळूहळू ह्या गोष्टी आपण घालवल्या पाहिजेत. जोपर्यंत याला घालवणार नाही तोपर्यंत आपण पुढे सरकणार नाही. जर असंच जर राहिलं तर आपलं मरण कसं चांगलं होईल. चांगलं होण्यासाठी आपल्याला काहीतरी चांगलं करावं लागणार. चांगलं त्याच वेळेस करशाल ज्यावेळेस तुम्ही चांगलं करशाल. चांगलं करण्यासाठी आपल्यामध्ये तशी चांगली गोष्ट व्हायला पाहिजे. मी पहिले सांगितलं की आपल्याला मग तसंच संकल्प करावा लागेल, तसं प्रकारचं चिंतन करावं लागेल, तरच आपण पुढे जाऊ शकू. अदरवाईज आपलं जशी गोष्ट आहे तशीच त्या कॅप्टन लोंढेसारखी होईल आणि आपण असेच राहू. नंतर मला असं वाटते की आपल्या प्रत्येकाने आपल्या मध्ये जी काही बंधनं आहेत, धन दौलत पुत्र सुनबाई नातू पोतू हे जे काही हे बंधन आहेत याला हळूहळू आपण सैल केलं पाहिजे. जर याला मुक्त नाही केलं तर पुन्हा आपण त्याच्यातच फसून राहू. मरतेवेळी आपण जागृत होऊन मेलो पाहिजे. मी धम्माच्या जागृत होऊन मेला तर धम्मसागरात जाऊ शकेल. म्हणून आजपासून आपल्या कुशल कर्माचा भंडार खूप भरा. जर कुशल कर्माचा भंडार आपण भरला तर आपल्याला कोणी म्हणजे चांगल्यापासून कोणी म्हणजे रोकू शकत नाही. तर आपल्या जीवनात आपलं मरणच आपलं सगळं काही होऊ शकते. आपण म्हणतो हो त्याचं मरण आलं. तुम्ही पाहता आपण अशा कितीतरी मरणाच्या विषयात
आता माझे गुरु भंत संरक्षित, त्यांनी एक वर्ष अगोदर आपल्या मरणाची तयारी केली. एक वर्ष म्हणून झाल्यानंतर त्यांना पाच दर्शन कळल्यानंतर सांगला की मी आता कधी जाणार, त्यांनी आपल्या शिष्याना सांगितलं आणि शिष्याना अगोदर सगळी तयारी केली, ते कुठं जाणार, त्यांची कुठं, त्यांना कुठे जाऊ, कुठं सगळे पहिल्यापासून तयारी केली. भंते सांगितलं की माझ्यासाठी असं असं करा, म्हणजे इतकी त्यांनी आपली मरणाची तयारी केली होती. आणि त्यांना पाहून माझ्या संघाच्या लोकांना मी माझं जीवनात असा विचार करतो की तशी मी माझी तयारी केली काय, जर माझी तयारी केली नसेल तर मी काय काय केलं पाहिजे, की माझ्या कल्याण मित्राला सांगून किंवा त्यांना सांगून की माझ्या जीवनात अधिक काय काय मी करावं, हे आपण आपल्या जरूर कल्याण मित्राशी संपर्क करून आपलं जीवन आपण चांगलं केलं पाहिजे. आपला शेवटचा आसरा म्हणजे आपलं हे कुशल कर्मच आहे, बाकी कोणीही म्हणू वेळी सावध राहा. जसं आता आपण म्हणतो की प्रत्येक जण पाप कर्म करतो, हे जे काही आपल्यामध्ये चार गोष्टी भरलेल्या आहेत, आपल्याकडे द्वेष, लोभ, मोह, अज्ञान, हे जे काही भरलेलं आहे, हे जे चारही गोष्टी फार वाईट आहेत. आपण भवचक्रात पाहिलो की असुर लोक, प्राणी लोक, नरक लोक आणि नंतर स्वर्ग लोक वगैरे, हे जे काही आपण भवचक्रात पाहतो हे आपल्याच कर्माचे फळ आहे. मी काय म्हणतो की आपल्या अकुशल कर्मानं किंवा हिंसेच्या अति महापापानं आपण नरकात जाऊ शकतो. किती हिंसेच्या महापापामुळे आपण नरकात जाऊ शकतो. बंधूंनो, नरकाचे नऊ भाग आहेत. नरकाचे किती भाग आहेत? नऊ भाग आहेत. आता आपण सांगू शकतो आपल्याला कोण्या नरकात जायचं आहे, की पहिले नरक आहे उदम नरक, ज्याची व्याख्या केली जाते की एक गाडीभर तीळ, एक गाडीभर तीळ ती किती असणार, इतके वर्ष तुम्हाला नरकात राहावं लागेल. विचार करा बंधू, पुदम नरक किती खतरनाक आहे. नंतर दुसरा नरक आहे अब्दुम नरक, 20 वर्ष जीवन के बराबर, 20 वर्ष जीवन के बराबर, एक जीवन म्हणजे 100 वर्ष, एक जीवन म्हणजे 100 वर्ष. नंतर अराय नरक, 20 पेक्षाही जीवन के बराबर, म्हणजे एक जीवनची व्याख्या किती झाली, 100 वर्षापर्यंत, असे किती, 20 वर्षापर्यंत. नंतर उदुम नरक आहेत, सोगानिक नरक आहेत, उत्पल नरक आहेत, पुनरिक नरक आहे, नीच रोग, नीच नरक आहेत, अपाय नरक आहेत, म्हणजे अशा प्रकारचे नरकात आपली रवानगी होते. हे आपण ठरवलं पाहिजे की जे काही बुद्ध तत्व ज्ञाना सांगितलेले आहेत हे सगळं जो तुम्हाला आहे, हे सगळं आपल्या धम्मपदात किंवा ज्या काय त्रिपटक ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, बुद्धाने जे सांगितलं आहे अगदी ते सत्य आहे, हे जर आपण वाचलं तर आपल्या मरणाची आपण तयारी करू शकतो. त्या नरकाला, त्या म्हणजे प्रेत माणसाला, त्या अज्ञान माणसाला तुम्ही त्यापासून वाचू शकता. आणि याच्यानंतर म्हणजे काय म्हटलं जाईल की जर असंच जर आपलं मरण राहिलं तर निश्चितच आपली रवानगी नरक लोकामध्ये होऊ शकते. त्या नरक लोकांना वाचवण्यासाठी आपल्यामध्ये काय करावं लागेल, आपल्यामध्ये कुशलाचा भाव वाढावा लागेल. जे काही आपण 5 शील किंवा 10 शील वाचतो, जसं हिंसा करावी की ना करू नये, ना करू नये म्हणजे कसं झालं, हे कुशल कर्म झाले, करावी काय झालं, अकुशल कर्म झाले. हे जे काही 5 शील आहेत याला आपण सकारात्मक भावाकडे पहा तर तुमच्या हातून कधीही अकुशल कर्म घडणार नाही. पण त्या जर आपण निगेटिव्ह गोष्टीने पाहिल्या तर आपल्या जीवनात काय होणार हे तुम्हीच ठरवा. बंधूंनो, यासाठी आपल्या जीवनाची एक सिस्टम केली आहे, जीवनाला जे काही शील दिले आहेत ते आपल्या जीवनाचं मोजमाप आहे. आणि ते मोजमाप आपण दररोजच पाहिलं पाहिजे की मी माझ्या जीवनात आता काय केलं. म्हणजे याच्यासाठी मला असं मला असं वाटतंय, तुम्ही उठता, बसता, झोपता जागृतपूर्वक आपलं काम केलं पाहिजे आणि आपल्याला कळते की मी काय चांगला आहे काय वाईट आहे. हे जर तुम्हाला कळलं तर तुमची रवानगी त्या वाईट गोष्टीकडे जाणार नाही, चांगल्या गोष्टीकडे होणार. तर बंधूंनो लक्षात घ्या, तर आपलं जीवन हे कशासाठी आहे, आपलं जीवन लोकांच्या कल्याणासाठी आहे. जर लोकांच्या कल्याणासाठी आपल्या हातून जर खूपच कल्याण झालं तर तुम्हाला कोणीही चांगल्या कामासाठी म्हणजे तुम्हाला ओळखलं जाईल, तुम्हाला तुमच्या हातून वाईट कर्म होणार नाही. तर याच्यानंतर माझा दुसरा मुद्दा आहे प्रिय वस्तूचा वियोग. हा, प्रिय व्यक्तीचा वियोग. आता प्रिय तुम्हाला आपल्या जीवनात प्रिय वस्तू किंवा प्रिय व्यक्ती याच चिंतन करा. जे उत्पन्न होते ते एकजस्ट निघून जाणार. चाहे वस्तू हो, व्यक्ती हो, कोणी आला तर तो निघून जाणार. हे आपल्याला मिळालं ते सोडावं लागणार. आपल्याला प्रत्येकाला काहीतरी मिळालं ते इथं सोडून जाणार. तू तुझ्या व्यक्तीवर, वस्तूवर प्रेम करतात
तुम्ही ज्या व्यक्तीवर वस्तू प्रेम करता आणि ती आपल्याला खूप प्रिय आहे अशातच आपला मृत्यू झाला तर आपली गत काय होणार? हे बंधूनो आपलं अज्ञान आहे, याला म्हणतात अज्ञान. या अज्ञानात जर आपण गेला तर आपली रवानगी प्राणी लोकात होते आणि प्राणी लोकांचा पहिला तुमचा नियम आहे डुकरामध्ये जाणार. आपल्याला सांगा, जर विचार करा तर मी मेल्यानंतर डुकरात जाईल तुम्हाला वाटेल का मी तसं करावं? यासाठी जागृत पूर्वक तुम्ही असले पाहिजेत. तुम्ही जर अजागृत पूर्व कर्म केले आणि अजागृत पूर्व कर्माचा जर साठा तुमच्या पाशी झाला तर मेल्यानंतर तुमची गत प्राणी लोकात गेल्याशिवाय राहत नाही आणि तुमचा पहिला जन्म डुकरात होणार. तुम्हाला वाटते का माझा जन्म डुकरात व्हावा नाही व्हावा? मग तुमच्या जीवनात तुम्ही जे काही कर्म करता, तुम्ही जे काही करता ते जागृत पूर्वक करा. यासाठी तुमच्या वस्तू किंवा तुमचा व्यक्ती हा प्रिय आहे याला हळूहळू त्या प्रियाचा त्या वस्तूवरचा आपला आसक्ती हळूहळू तुम्ही कमी करा. उदाहरणार्थ म्हणजे तुमचे स्नेही आहे, तुमचे मायबाप आहेत, तुमची आई बहीण आहेत, धन दौलत आहे, त्याला सोडांना सर्वांना आपल्याला सोडून जावं लागेल. म्हणून आतापणापासून त्याचा त्याग करा. आता जरी तुम्ही म्हातारे आहात, सगळं काही आहे. आता काय झालं की आजकालच्या जमान्यात आई वडील मुलांचे सांभाळण्यासाठी त्यांना एक नोकर भेटला असा कधी कधी विचार करतो. आई वडील म्हटले की त्यांना सगळे आपले म्हातारे आपले जे लेकरं त्यांच्याकडे सोडून द्यायचे आणि हे दोघं कुठेतरी बाजारात जातात. म्हणजे याचा अर्थ असं की ते समजतात की माझे जे आई वडील आहेत ते आमचे नोकर आहेत, कारण ते आमच्या नातवांना वाढवतात. आणि मग त्या म्हाताऱ्या माणसाची त्या नातवाच्या बद्दल खूप आसक्ती होते आणि नेहमी 24 घंटे तो नातवालाच पाहतो. तर असंच त्याचं जर मरण आलं आणि नातवाचाच तो विचार करत आला तर त्याची रवानगी काय होईल? त्याच्यामध्ये लोभ तृष्ण वाढून जाईल आणि तो मग ते वेगळंच श्रेणीत जाणार. बंधूंनो याचा तुम्ही त्याग करा. मालूम आहे तुम्हाला ते करावं लागते पण त्याचा काही अंतर सोडा. आता मी माझे ज्यावेळेस नातू माझ्याकडे येतात, माझ्याकडे नाही आहेत, येतानंतर मी त्याचा संबंध ठेवत नाही. त्यांनी काय म्हटलं की लगेच ती त्यांना 5 रुपये देतो, तुम्ही जा भिस्किट घ्या. पण मी असं त्यांच्याजवळ असं सम्मिलित होत नाही. काही गोष्टीपर्यंत मर्यादित असलं पाहिजे. जर मर्यादित नसलं ते मग आपल्या डोक्यावर जाते आणि मग काय नातू मग कधी डोक्यावर जाईल, कधी काय कधी ध्यान करू देणार नाही, म्हणजे काय काय नाही करणार. आणि याच्यापासून अलिप्त राहा. याच्यापासून अलिप्त झाला तर म्हणजे तुम्ही हळूहळू तुमच्या जीवनाचा त्याग करायला लागेल. तुमच्या जीवनाचा त्याग फार महत्वाचा आहे. त्यागच त्यागायचं जीवनच नाही. यासाठी तुमचं जे चिंतन आहे, तुमचा जो संकल्प आहे हा त्यागाच असला पाहिजे. या जीवनात आपल्याला सोडायचं आहे याच नाही आहे. जर त्यागच नाही केला तर तुमच्या जीवनाचं सार्थक कसं होणार? इथं बुद्धाने छान पैकी धम्मपदात म्हटलं आहे, पुत्तोमती धनमती इती बाला विहंती अत्ताही अत्तो नो नथी कुत्तो पुत्तो धन. अर्थात पुत्र माझा धन माझा असा आपण विचार करतो, पुत्र माझा धन माझा असा आपण विचार करतो. बुद्ध म्हणतो अरे बाबा तूच तुझा नाही तर पुत्र धन तुझं कसं असू शकणार? इतकं स्पष्ट धर्मपदात दिलेलं आहे. तरी आपण त्या पुत्राच्या त्या धनाच्या त्या सर्व वस्तूच्या मागे लागतो आणि शेवटी मग असंच आपण त्या नरक योनीत निघून जातो. बंधूंनो वेळीच सावध राहा, या धर्मपदाचा विचार करा. पुत्तोमती धनमती याला नेहमी नेहमी म्हणा, म्हणजे तुमच्या मनात बिंदू आहे गोष्टी. हे सगळं जे दिसतंय हे माझं कोणीच नाही आहे, हे सगळं एक दिवस जाणार लागले तर सोडावं लागते. तुम्ही आपण त्याची तयारी करा. हळूहळू या गोष्टी आपल्या मनातून त्या गोष्टी काढा. आपल्या धनावरती, आपल्या पुत्रावरती, आपल्या नातावरती, आपल्या स्नेहीवरती जे काही असेल, जितके तुम्हाला जे प्रिय वाटतात त्यांना हळूहळू तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करा. त्याला बांधून ठेवू नका. तेच बांधून ठेवलं तर तुमची तुमची मग फार अवस्था वाईट होणार. आणि याला ओळखा की काय काय सोडलं पाहिजे आणि आपल्या मनात विचार केला त्याची लिस्ट बनव. मी आतापर्यंत काय काय सोडलं त्याची लिस्ट बनव. मी काय काय सोडलं पाहिजे याची लिस्ट बनव आणि आपल्या सिनरला दाखव की मी आतापर्यंत या गोष्टीचा मी त्याग करत आहोत. बुद्ध म्हणतात आपण प्रेम काम भोग रती जरा याचा विचार करतो. आपण काय करतो? प्रेमाचा कामाचा भोग रती जरा याचा विचार करतो. आपण याच्यामध्ये खूप असतो. आपण खूप प्रेमात पडलेलो असतो, खूपच कामभोगात रसी कामभोगात मग्न असतो. जरा मध्ये विचारामध्ये जरा म्हणजे म्हातार याच्यामध्ये आपण विचार करतो. परंतु ह्या गोष्टीचा विचार करणारी त्याला आपण त्यागलं पाहिजे. जोपर्यंत आपण त्यागणार नाही तोपर्यंत आपल्या कुशल कर्माला चालना भेटणार नाही. जर कुशल कर्माला चालना भेटली तर आपल्यामध्ये कोणी होऊ शकत नाही. तर असो बंधूंनो हे आपल्यातलं जे काही प्रेम आहे हे व्यक्तीवरचं वस्तूचं प्रेम आहे त्याला कमी करा. आपल्या जे काही जो काम छंद आहे याला तुम्ही कमी करा.
भोग आहे, कामछंद आहे, रती आहे, याला तुम्ही कमी करा, म्हणजे तुमच्या मनात असे काही वाईट विचार येणार नाही, याला जोर करू नका, याला तुम्ही सोडा। ही भयंकर आसक्ती आहे, या आसक्तीमुळे तुमची रवानगी वाईट कामात होऊ शकते, वाईट कर्मात होऊ शकते। आणि निस्वार्थाने त्याग करा आणि निर्वाणात समावा। फार किती मोठं गोळ, निर्वाण म्हणजे सगळं सगळं तुम्ही संपवायचं। इथं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुमचं मरण चांगलं होऊ शकत नाही। आपण ठीक खूप मरणाचे लोकांचे विचार करतो, आताही पाहतो ना असं मरण यायला पाहिजे की जसं तुम्ही बसता किंवा प्रवचन करता करता झोपता किंवा झोपता तुम्ही निघून जाता, याशी मरण खूप आहे। आता कसं तुम्ही मरण पाहता, मग त्या मरणाचं त्याचे कसे परिणाम होतात हे आपण पाहतोच आहे। म्हणून याचा विचार करा आणि पुढे चला। आणि नंतर माझं शोचं हे आहे, कर्मच आपले स्वामी आहे, जसं आपण करू त्याचप्रमाणे त्याचा आपला परिणाम भोगावा लागेल। हे सगळं माहीत असतानाच तरी आपल्या हातून अकुशल कर्म का घडतात, कारण आपण तिथे जागृत नाही। आपल्याच कर्माचं चिंतन करा, आपल्याच कर्माचे स्वामी आपले आहेत। उदाहरणार्थ चोरी केली त्याचा परिणाम कोणाला भोगावा लागेल, तुम्हाला भोगावा लागेल। यासाठी आपण वाईट अकुशल कर्म केले त्या अकुशल कर्माचा परिणाम तुम्हाला आपल्यालाच भोगावा लागेल। म्हणून याचा विचार करा, मी माझ्या कर्माचा वालीदार आहे। तुम्ही जे काही कर्म करता त्याचा वालीदार आपण असला। मी सांगलो बंधूंनो, तुम्ही आमच्या जीवनात जर पाच शिलांना लावून घेतलं, त्या पाच शिला लावून घेतलो आणि सकाळ संध्याकाळ उठता बसता झोपता काम करता कुठेही करता, आणि विचार करा की मी हिंसा करत आहे काय, मी चोरीचं करत नाही, मी चांगली वाचाचं बोलतो ना, मी अज्ञानानुकूलचं कामचं करत नाही, ह्या गोष्टीचा विचार करा आणि आपल्या जीवनाला कुशल कर्माचा त्याच्यामध्ये वाढवा। जर कुशल कर्म आपले वाढले नाही तर आपल्या कर्माचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल, दुसरा कोणी येणार नाही। जसे माझे म्हणजे भूतकाळात बनले, कारण आपण ज्यावेळी भावचक्र पाहतो अज्ञान आहे। अज्ञान हे जे काही तुमचे मागचे जन्म आहेत, जे की तुम्ही आतापर्यंत कितीतरी जन्म झालेत, त्याच्यापुढे जे काही तुमचं पहिल्यांदाच ते मन अज्ञान जे काही पहिल्यांदाच तुमचं मन बनलेलं आहे, ते भूतकाळ काय होतं हे तुम्हाला माहित नाही आणि ते संस्कार कसते। जसे काही तुमच्या पूर्वजन्मात तुम्ही जे काही कर्म केले त्या कर्मानं ते तुमचं मन संस्कारित झालेलं आहे, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होणार, त्याप्रमाणे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होणार, ते संस्कारित आहे। म्हणून कुठेही असा म्हणूनच म्हणतो, तुम्ही कुठेही असा केव्हाही कुठेही कधीही नेहमी जागृतपूर्वक राहा। जागृतपूर्वक राहिल्याने तुमच्या हातून अकुशल कर्म घडणार नाही, म्हणजे आपल्या हाती अकुशल कर्म घडणार नाही, अशामुळे आपली गती चांगली होऊ शकते। जसं बुद्ध म्हणतात, सब पाप सकल कुशल उपसंपदा सचित परिवदेपण येताना बुद्धानं शासन, म्हणजे आपल्या जीवनात हमेशा आपण आपले पाप नष्ट केले पाहिजेत। आपले पाप म्हणजे काहीतरी बरेच प्रकारचे पाप आपल्याकडे आहेत, म्हणजे लोभ द्वेष मोह आहे, लोभ द्वेष मोह हिंसा चोरी व्यभिचार राग द्वेष मोह हे सगळे पाप कर्म आहेत। हे सगळं पाप कर्माला आपल्याला हळूहळू कमी करावं लागेल। जर हे याला कमी केलं तर म्हणजे आपल्याकडे काय होईल, कुशल कर्म वाढत जातील आणि कुशल कर्म वाढलं जिथं तुमचं कर्म चांगल्या ठिकाणी असणार। यासाठी बुद्धानीचा सम्यक व्यायामाचा आपल्याला इथं म्हटलं आहे, म्हणजे कसं आपली जी काही अकुशल गोष्टी आहेत, अकुशल कोणते आहेत, लोभ द्वेष मोह याला टाळलं पाहिजे, लोभाला द्वेषाला मोहाला टाळलं पाहिजे। लोभ आपण भवचक्रात पाहतो, लोभ कि जसं तुम्हाला दिसते की फूल आहे त्याला मला भेटावं त्याला मला मिळावं, परंतु तुला जी मागची वस्तू काय तिथं त्याला काटा लागते आणि काट्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक राग येतो। लोभाचा अर्थ एक रागच आहे म्हणता येईल, तो राग तुमच्यामध्ये आहे, तो द्वेष तुमच्यामध्ये आहे, त्याला तुम्ही कमी करा आणि त्या द्वेषाचा परिणाम काय होईल, नरक लोका जाणार, त्याला तुम्ही कमी करा। जोपर्यंत याला तुम्ही कमी करणार नाही म्हणजेच काय होईल, मग तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्यामध्ये दान शील मैत्री करुणा प्रज्ञा ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी वाढवा लागणार। जर चांगल्या गोष्टी वाढवल्या तर निश्चितच तुमचा विकास चांगला होऊ शकते। म्हणजेच पाप कर्म म्हणजे अकुशल कर्म, पाप कर्म म्हणजे अकुशल कर्म। जीवनात वाईट कर्माची फळे माणसाला भोगावं लागतात, जीवनात वाईट कर्माची फळे माणसालाच भोगावं लागतात,
आणि त्यापासून आपली सुटका नाही. जे काही आपण कर्म केलं चांगलं करा वाईट करा त्या कर्माचं फळ आपल्यालाच भोगावं लागते. त्याच्यापासून तुमची कुठेही हे नाही, तुमची सुटकाच नाहीये. जसं कराल तसं आपल्याला भोगावं लागते. आणि मग इथं काय आहे की मला एक खूप चांगलं वाटते, एका ठिकाणी एक मी कथा वाचली आहे की हमेशा पाप कर्म करताना किंवा कुशल कर्म करताना ते शीघ्र करा. कुशल कर्म करताना ते वारंवार करा आणि शीघ्र करणार, त्याला वेळेस बाहेर जाऊ देऊ नका. इथे मी एक छोटीशी गोष्ट सांगून माझं प्रवचन इथे मी संपणार आहे. कुशल कर्म करताना त्वरित करा, त्याला वेळ गमावू नका. कुशल कर्माचा साठा आपल्या जीवनासाठी सुद्धा एक असतो. यावर धम्मपदातील कथा आहे, एक कर्म करताना शीघ्र कचिने करा. एक चूल साटक नावाचा ब्राह्मण असतो, तो श्रावस्तीमध्ये राहतो. त्याची आणि त्याची बायको राहत असते, खूप गरीब आहे. मात्र त्यांना भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा खूप संवेग असतो. तर दिवसा त्याची पत्नी जात असते प्रवचन ऐकायला आणि संध्याकाळी ब्राह्मण जातो प्रवचन ऐकायला. आणि अशा प्रकारे तो नेहमीच त्या दोघांचा एक म्हणजे संध्याकाळी तो ब्राह्मण जाते आणि सकाळी त्याची पत्नी जाते. कारण त्यांच्यामध्ये असं का, त्यांच्यामध्ये फक्त त्यांना एकच घोंगड असते आपल्या अंगावर घेण्यासाठी. आणि त्याच्यासाठी ते वेगवेगळ्या टाईममध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी ते धम्म प्रवचन जाण्यास जात असतात. तर एक वेळा ब्राह्मण धम्म प्रवचन ऐकण्यासाठी गेला आणि प्रवचन ऐकता ऐकता त्याच्या मनात विचार आला की मी भगवंताला ही माझी घोंगडी द्यावी. तर मग घोंगडी द्यावी हा पहिला त्याच्या प्रहरात विचार आला. नंतर दुसऱ्या प्रहरात पुन्हा विचार आला की मी भगवंताला घोंगडी द्यावी. पण त्याच्या मनात दुसरा विचार आला की मी जर घोंगडी भगवंताला दिली तर माझ्या बायकोच्या अंगावर मी काय देऊ. पुन्हा तिसऱ्या प्रहरात त्याच्या मनात विचार आला की भगवंताला काय द्यावा. नंतर चौथ्यामध्ये विचार आला की जर मी असाच राहिलो तर माझी गती काही चांगली होणार नाही. लगेच त्यांनी ते घोंगडी भगवंताच्या चरणी ठेवली. भगवंताच्या चरणी ठेवल्यानंतर त्याला खूप आनंद झाला आणि तो खूप म्हटला मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो. आणि त्या दिवशी राजा प्रसंजित त्याच ठिकाणी प्रवचन ऐकण्यासाठी बुद्धाचं प्रवचन ऐकण्यासाठी आता. आणि ते राजा प्रसिद्धीतनं ऐकलं की हा कोण ब्राह्मण आहे जो म्हणते मी जिंकलो मी जिंकलो. त्यांनी लगेच आपले शिपाई त्यांच्याकडे पाठवले आणि त्या शिपायाला विचारलं कोण ब्राह्मण आहे, तो म्हणतो मी जिंकलो मी जिंकलो. तर शिपायानं शांबील केली आणि त्याला कळलं की एक साहेब गरीब ब्राह्मण आहे. त्यांनी आपले घोंगडी बुद्धाच्या समोर दान दिली, त्याच्यामुळे तो म्हणाला मी जिंकलो मी जिंकलो. तर राजा प्रसिद्धीत खूप हुशार होता आणि खूप प्रज्ञावान होता, खूप बुद्धाचा ज्ञानी होता. त्याने लगेच केलं की हा जो गरीब ब्राह्मण आहे साधू सुद्धा ब्राह्मण नाही. लगेच त्याने त्या दुसऱ्या दिवशी त्याला दोन मखमली चादरा आणून दिल्या. म्हणजे त्यावेळेस त्या मखमलीची चादर कधी कधी 50-60 हजार रुपये असतात त्या जमान्यात. आजकाल म्हणजे 2-3 हजाराच्या वर्षा अगोदर तर त्यांनी त्या दोन मखमली चादर त्याला दिला. लगेच त्या ब्राह्मणानं ते दोन चादर दुसऱ्या दिवशी भगवंताच्या चरणी ठेवल्यात. पुन्हा राजा प्रसिद्धीत आला, त्यांनी पाहिलं अरे दोन चादर मी त्या ब्राह्मणाला दिले होते. पुन्हा त्याला तेच चादरा पाहिला, त्यानं म्हटलं अरे हा ब्राह्मण काही निराश आहे. मग हळूहळू हा सिलसिला पहिले दोन चादरा दिल्या, नंतर चार दिल्या, नंतर सहा दिल्या. अशा प्रकारे हा सिलसिला 32 पर्यंत चालला. हा सिलसिला 32 पर्यंत चालला. शेवटी त्यानं काय केलं, त्या 32 ते मखमली चादरा त्याला दिला. त्याच्यापासून त्याने एक आपल्याला दिली, एक आपल्या बायकोला दिली आणि 30 चादरा त्यानं भगवंताच्या चरणी ठेवला. त्याच्यानंतर तो म्हणाला की हा ब्राह्मण मला वेगळंच काहीतरी दिसते. म्हणून त्यानं विचार केला याला मला 7 प्रकारचं दान द्यावं लागेल. या ब्राह्मण मला म्हणते 7 प्रकारचं दान त्याला द्यावं लागेल. आणि ते म्हणजे कसं, 4 हाती 4 घोडे 4 रथ 4 नौकर 4 बैलगाड्या आणि 4,000 भरलेल्या सोन्याच्या मुद्रा. इतकं त्याला दान देण्यात आलं. आणि ते सगळं करताना भिकून वाटलं की त्यानं फक्त घोंगडी दिली तर त्याला इतकं मोठं तुम्ही कसं दान दिलं. तर भगवंत म्हणतात की त्या माणसाचं दान यासाठी आहे की तुमच्या मनात केव्हा विचार आला तुम्ही त्वरित ते देत ते गोष्ट केली पाहिजे. पण आपल्यामध्ये तसं होते काय नाही. तर यासाठी बंधूंनो माझं हेच नाही की ज्या ज्या वेळेस आपल्यामध्ये कुशल विचार आला त्या कुशल विचारांना जरूर केला पाहिजे. तो विचार कसा काय असू ना, कोणाला मदत करायचं, कोणाला देण्याचं असेल, कोणाला जेवायला बोलायचं, काही काय असेल ना, तुमच्या मनात जर कुशल विचार आला तरच तुम्ही ते केला पाहिजे. की बंधूनं मी माझ्या मनात हाच करतो, माझ्या मनात कोणती जर चांगला विचार आला मी जरूर ते करतो, तर त्याच्यामागे माझं काही होऊ
मला त्याचा काही वर्तन नाही, पण तो कुशल विचार केल्याशिवाय राहत नाही. बंधूंनो माझा हाच एक विचार आहे की या धर्मपदाची कथा हे सांगते की ज्या ज्या वेळेस आपण काहीतरी करतो ते त्वरित केलं पाहिजे. त्याला जर नाही केलं तर ते पाप जे काही पाप मार आहे जो तुम्हाला तो करू देणार नाही, तो लगेच तुमच्या हावी होईल. कुठं करायला बघता, तू काय पंडित झाला का, तू काय दानी आहेस काय, ते तुम्हाला करू देणार नाही. यासाठी बंधूंनो जे काही आहे ते वेळीच ते केला आणि आपल्या पाप कर्माला आवळा. जोपर्यंत पाप कर्माला आपण आवळणार नाही तोपर्यंत तुमचा तुमची सुगतीकडे कसं जाणार. सुगती जायसाठी याच्यातही भगवंतानं सांगितलं की तीन गोष्टी तुमच्या जीवनात खूप इम्पॉर्टन्स आहे, दानाला, तुमच्या द्वेषावरती आणि नेहमी सत्य बोला. या तीन गोष्टीनं तुम्ही कधी सुगतीला जाऊ शकता. याच्यातली छोटी गोष्ट सांगून मी माझं प्रवचन संपवणार आहे. एक वेळा असेच महाभोगल्या देव किंवा मनुष्य लोकात गेले, कारण ते ऋषीची ती प्राप्त झालेली होती. देव लोकात गेले, त्याने देव लोकात झाल्यानंतर एका माणसाला विचारलं की बाबा तू या देव लोकात कसा आला. तो म्हणते मी काही नाही, फक्त भिक्कूला एक वेळा गुळ आणि पेरू दिले होते, त्याच्या पाप त्याच्या कुशल कर्मानं मी देव लोकात आलो. तो भगवंत महाभोगल्यामध्ये डिस्कस केल्यानंतर देव लोकात कसा आला. नंतर तो दुसऱ्याकडे गेला, दुसरी एक स्त्री होती, हा बहिणजी आप यहाँ पर कसे आले. ते म्हणते भगवंत म्हणजे महाराज मी फक्त माझ्या मुलांना दररोज म्हणायची, पण मी मनांना नाही म्हणायची, आणि त्याच्या कुशल कर्मानं मी म्हणते देव लोकात आली. नंतर तिसरा बांधती म्हणतो तू कशाला आला, म्हणजे माझ्या जीवनात मी सत्यच बोललो, माझ्या जीवनात मी सत्यच बोललो, त्याच्यामुळे त्या कुशल कर्मानं मी मनुष्य किंवा देव लोकात आलो. बंधू ह्या तीन गोष्टी आहेत, सोप्या आहेत पण फार कठीण आहे. हा सोपं आहे, सत्य किती सोपं वाटते, दोन शब्द आहे सत्य, मी केव्हा सत्य बोलावं, पण आपण कधी सत्य बोलत नाही. दान आहे, दान दोन वस्तू आहेत, दान काही किती सोपी गोष्ट आहे, पण दान म्हटलं की ते काही सगळ्याच माणसांना जमत नाही. तुम्हाला बुद्ध तत्व देणार असे कितीतरी दानांची लिस्ट आहे, जे दानी लोक आहेत त्यांची तुम्हाला लिस्ट लागलेली असते, असे ते दानी पाहिजेत. आणि तसंच जर झालं तुमच्या जीवनाचं सुमंगल होऊ शकते. आणि नंतर आहे की आपल्यातला जो द्वेष आहे, आपल्यातला जो क्रोध आहे, तो तुम्हाला कमी करावा लागेल. जर द्वेष किंवा क्रोध कमी केला तर तुम्ही कसे उपास होऊ शकणार, तुम्ही कसे मित्र होऊ शकणार. यासाठी बंधूंनो आपल्या जीवनाचा आपण विचार करावा. हे जे काही पाच चिंतन आहेत, ह्या पाच चिंतन ते आपल्याला कोरोनाला वाचू शकतात. जर तुम्ही पॉझिटिव्ह आहात, 24 घंटे आपण जागृत आहात, तर तुम्हाला कोणताही कोरोना तुम्हाला घेऊ जाऊ शकत नाही. तुमचे कर्म, तुमचे कुशल कर्म तुम्हाला ते आळ येऊ शकतात. तुमच्या कुशल कर्माचा भार तुमच्याकडे जास्त असला, कुशल कर्माचा साठा तुमच्याकडे असला, तर कोणताही मार, कोणताही कोविड, कोणताही आजार तुम्हाला येऊ शकत नाही. बंधूंनो मला आतापर्यंत माझ्या जीवनात, मी अगदी सत्य बोलतो की माझं 74-75 वय झालं, मी कधी आजारी पडलो नाही, मला कधी काहीच होत नाही. का होत नाही? आता तुम्ही म्हणून असं कसं होईल, आता मला माहित आहे कसं आहे, माझे कल्याण मित्राला माहित आहे, परंतु जीवनात ठरवलं पाहिजे की हा त्याच्या अगोदर मी माझ्या जीवनात काय केलं हे मला माहिती आहे. आता माझ्या बंधूंनी सांगितलं मी जीवनात कसा होतो, त्याला मला म्हणायचं नाही, कारण जीवन माझं जमलं ते जमलं, पण आता हे जीवन मिळालं, या जीवनाचं सोनं मी केलं पाहिजे. आणि जो माझा अनुभव आहे ते जर सोनं केलं मी तुमच्यासोबत आता आला आहे, आणि म्हणूनच मी तुम्हाला मला जे काही समजलं मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बंधूंनो तुम्ही खूप ऐकलंय, कदाचित त्याच्यामुळं तुम्हाला कधी माझं काही काही गोष्टी हिट झाल्या असेल तर त्याला मी माफी मागतो. आणि माझं हे जे काही लांबलेलं प्रवचन आहे मी तर थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम.